डोंट प्ले विथ मी असं सांगत नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बांधकाम व्यावसायिकांना जोरदार दणका दिलाय. नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं. क्रेडाईनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सरकारच्या कोणत्याही नियमात तडजोड करणार नाही असा कठोर इशारा मुंढेंनी बिल्डर्सना दिलाय. But don't try to play game. Please don't. Please don't. And the architect has no rules. The engineer has no rules. The builder has no rules. The builder has no rules. The builder has no rules. Because that's your bread and butter. You don't have any money. I hope I'm clear and loud. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बांधकाम व्यावसायिकांना हा कठोर इशारा दिला. राज्य सरकारच्या धोरणानुसार 31 डिसेंबर 2015 पूर्वी अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे. 31 मे 2018 पर्यंत ही मुदत आहे. सरकारच्या या नव्या धोरणाविषयी तसंच नगररचना विभागात कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो DCR प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुकाराम मुंढेंनी याबाबत मुद्देसूद माहिती दिलीच, पण 31 मे नंतर तुम्हाला देवच वाचवू शकेल असे खडे बोल आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांना सुनावत एसीत घाम फोडला. शासनाने एवढी मोठी कॉम्प्रोमाइजिंग करण्यासाठी एवढी मोठी पॉलिसी आणली आहे, आता याच्या पुढची तुम्हाला कॉम्प्रोमाइज पाहिजे. यस, कॉम्प्रोमाइज विल डन आफ्टर 31 मे, ज्यावेळी तुमचे ते बुलडोजर तुम्ही त्यावेळेस. जुन्या नियमावलीनुसार बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला असेल तर त्या बांधकामांना कंपाऊंडची गरज नाही. मात्र नवीन बांधकाम केले असेल किंवा वापरात बदल केला असेल तर त्यासाठी नवा नियम लागू होणार आहे असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. विकासकांनी प्रस्ताव सादर केल्यावर त्याबाबत पूर्ण समाधान झालं तरच प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. यात कुठेही तडजोड होणार नाही असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. नदी, कॅनॉल, टँक, निळ्या रेषेतील बांधकामं, लष्करी विभाग, वनविभागाची जमीन, डम्पिंग ग्राउंड, धोकादायक इमारती, बफर झोन, हेरिटेज इमारती यासाठी नियम लागू नाही हे आयुक्तांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संबंधितांनी प्रस्ताव सादर करू नये असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नदी पूररेषेतील अनेक बांधकामं अडचणीत येणार आहेत. क्रेडाई म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनंच या सेमिनारचं आयोजन केलं होतं. मात्र त्या सेमिनारमध्ये आयुक्तांनी बिल्डरांची चांगलीच कानउघडणी केली. बांधकामं नियमित झाली नाही तर यापुढे बिल्डरांना देवच वाचवेल याची खात्री बिल्डरांनाही पटल्याचंच दिसत होतं. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.